विकासाचा ध्यास म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आज जोरदार टोलेबाजी केली. अनिल देशमुखांच्या सुटकेपासून ते थेट बारामतीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा देणाऱ्यांपर्यंत सर्वांचाच अजित पवारांनी समाचार घेतला. तर महिला मंत्री नसल्याची वहिनींकडे तक्रार करणार असल्याचा मिश्किल इशारा अजितदादांनी फडणवीसांना दिलाय. उत्सुक सगळीकडे एसआयटी आता एसआय आपल्या राज्याला ईडी माहिती होतं, इन्कम टॅक्स माहिती होतं, सीबीआय माहिती होतं, एनआयए माहिती होतं, पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली. काही झालं की कुणी उठायचं, एसआयटी लावा की लगेच इकडनं उत्तर ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो. अरे काय लावतो करतो. अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यानंतर आपले एक नेते आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे तिच्या करेक्ट कार्यक्रम घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. मी महाराष्ट्राला माहिती आहे, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही हे पण खरंय, पण त्यांना म्हणावं जरा दमानी फार गाडी फास्ट चालली. फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल, कोलमडून पडेल कळायचंही नाही. भाजपमध्ये आत्ता महाराष्ट्रात जे नेते काम करतात त्याच्यात सगळ्यात ताकदवान नेता भाजपचा देवेंद्र फडणवीस आहे. भाजपला पण महिलांची मतं मिळाली, एक तरी महिला 6 महिन्यात अजून एक महिला सापडे ना मंत्री करायला. अरे हा कुठला कारभार? मी आता येऊन वहिनींना सांगणार आहे, जरा बघाव यांच्याकडे रात्री. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल मला खात्री आहे.